नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता, लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। कामगावा नको, सरकार पाडायचा कोणाचाही विचार नाही, देवेंद्र फडणवीस। मी क्वारंटाईन असल्याचं वृत्त खोट, राज्यपाल कोश्यारी। नवीन टेस्ट मध्ये ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह। आज देशाला एका मनमोहन सिंगची गरज आहे, शरद पवार। अनुपम खेर यांची आई कोरोना पॉझिटिव्ह। देशामध्ये 24 तासात 27,754 रुग्ण वाढले। विकास दुबेच्या गावात सन्नाटा, गावकऱ्यांची चौकशी। विरोधी पक्ष केवळ टीका करण्यास दंग, आदित्य ठाकरे। पुण्यामध्ये 8 दिवसाच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू। नागपूरमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत। राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण। बैलजोडी चोरणारे व खताचे दुकान फोडणारे दोघे बिंद्रोडमध्ये जेरबंद। बीडच्या कृषीनगर मधील नपोखर खोदलेला खड्डा बनला धोकादायक। मध्यान्ह भोजनापासून 1 कोटी विद्यार्थी वंचित। बीड जिल्ह्याला आज 973 स्वॅबची प्रतीक्षा। आणि आता वार्तापत्र बीड जिल्ह्याचं। कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून बीड शहरामध्ये सुद्धा आता रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे। काल रात्री शहरात पॉझिटिव्ह आलेली 75 वर्षीय वृद्ध महिला उपचार सुरू असताना मरण पावली आहे। गेल्या 48 तासांमध्ये 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दोघे जिल्ह्याबाहेर उपचार घेत होते। दरम्यान आज 12 जुलै 2020 रोजीचे अहवाल प्राप्त झाले असून आज अहवाल प्राप्त 345, यामध्ये पॉझिटिव्ह 5, निगेटिव्ह 240, कालचे आणि आजचे प्रलंबित 628, यामध्ये 4 परळी येथील असून 25 वर्षीय पुरुष, राहणार ब्रह्मवाडी पोस्ट टोकवाडी तालुका परळी, SBI बँक ग्राहक, तसेच 39 वर्षीय पुरुष, राहणार विद्यानगर परळी, SBI बँक ग्राहक, तसेच 75 वर्षीय पुरुष, राहणार इंद्रानगर परळी, SBI ग्राहक, 44 वर्षीय पुरुष, राहणार न्यू पेट मोहल्ला नेहा कॉलनी जवळ परळी, SBI बँक ग्राहक, आणि अंबेजोगाई येथील 1 36 वर्षीय महिला, राहणार सिराज कॉलनी, पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील ही माहिती आहे। आता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेऊन आपले व्यवहार करावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसापासून दडी मारलेला पाऊस आज बीड शहर आणि परिसरात बरसला। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बीड तालुक्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला। शहरामध्ये सुद्धा दुपारपासून गरमीचे वातावरण होते। सायंकाळच्या सुमारास आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली आणि पावसानं सुरुवात केली। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी मात्र चांगलीच कसरत करावी लागली। कोरोना वैश्विक महामारीचा सामना प्रशासन कसाशीनं करत आहे? वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं तितकेच जोमानं चालू आहे। नवनवीन वॅक्सिनच्या चाचण्या व औषधे यावर सुद्धा शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। मात्र यासोबतच एकूण COVID-19 आरोग्य सेवेत मनुष्यबळाचा प्रामुख्यानं वार्डबॉयचा तुटवडा निर्माण झाला आहे। म्हणूनच आरोग्य विभागाच्या वतीनं या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। मात्र यातील उमेदवारांनीच सेवेसाठी पुनर्विचार करून याकडे पाठ फिरवली। बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नव्यानं आज थेट मुलाखतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केली। यामध्ये बीड जिल्ह्यातील तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग आढळून आला। अत्यंत कुशल व नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करून उमेदवारास सॅनिटाईज करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ही प्रक्रिया सुरू होती। या भरतीसाठी बीड जिल्ह्यातून जवळपास 2000 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी झुंजार नेता लाइव चॅनलसाठी या संदर्भात आपली काही माहिती दिली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असताना जो स्टाफ लागणार होता त्यामध्ये वॉर्ड बॉय हा स्टाफ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण तिथं स्वच्छतेची हे सगळे विषय त्यांची जबाबदारी असते। या अगोदर माननीय उपसंचालक लातूर यांच्याकडं अर्ज मागवले होते, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि त्याची लिस्टही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडं आलेली होती। त्या लिस्टच्या अनुषंगानं आमचा अनुभव असा होता की जेवढ्या काही आम्ही ऑर्डर्स देतोय, ऑर्डर्स घेतल्यानंतर कोरोनाच्या वॉर्डात ड्युटी करायची या भीतीनं बरेच वॉर्ड बॉय जॉईन झाले नाही आणि आम्हाला वॉर्ड बॉयची कमतरता जाणू लागली होती। त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा जिल्हा चिकित्सक आम्ही संयुक्त असा निर्णय घेतला की तालुका लेवलला ज्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे
त्यांना तालुका लेवलवर बोलवायचं आणि त्या अर्जांमधून जे ते जर आज इंटरव्ह्यूला आले आणि त्यांनी अगोदर उपसंचालक महोदयांकडे अर्ज केलेला असेल तर त्यांना प्राधान्य द्यायचं आणि ते जर उपलब्ध नाही झाले तर लोकल कॅन्डिडेट्स जे कोणी आज उपस्थित असतील त्यांना प्राधान्याने निवड करायची. कारण रुग्णांची संख्या वाढत असताना नंतर वार्ड बॉयची कमतरता जाणवू नये म्हणून हा आजचा डायरेक्ट मुलाखतीचा आयोग ठेवलेला आहे आणि सर्व नियम पाळून आज मुलाखती पार पडत आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. आज बीड येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्याचा घाट होता. आज दिनांक 12/7/2020 दुपारी 2 वाजता कोळवाडी तालुका जिल्हा बीड येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा काठोडा येथील 26 वर्षीय मुलासोबत विवाह होणार होता. परंतु तत्वशील कांबळे सदस्य बेटी बचाव बेटी पढाव यांना माहिती मिळताच ग्रामसेवक सखाराम काशिक, अशोक तांगडे, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे योगेश ओबाळे, वैष्णव, आनंद मस्के, येळे आदी यांनी कोळवाडी येथे जाऊन मुलीच्या वडिलांचे, मुलाचे व त्यांच्या पालकाचे समुपदेशन केले. त्यांच्याकडून शपथपत्र घेतले. त्यांना ग्रामसेवक व बीड ग्रामीण पोलीस यांनी नोटीस देऊन बालविवाह न करण्याबाबत सांगितले. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. सन 2008 मान्यता मिळालेल्या व मागील 10 वर्षापासून संथ गतीने कामाची प्रगती असलेल्या गोदावरी नदीवरील 138 कोटी रुपये किमतीच्या बीड परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारुगव्हाण बंधाऱ्याची प्रतीक्षा संपली असून जवळपास सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळं या बंधाऱ्यात ढालेगाव बंधाऱ्यातून आलेले पाणी बंधाऱ्याची 17 दरवाजे बंद करून अडवण्यात आले आहे. मागील 24 तासात या बंधाऱ्यात जवळपास 25% पाणी साठले आहे व त्याचे बॅकवॉटर पार शुल्कतीर्थ लिमगाव अंधापुरीपर्यंत गोदापात्रात पसरले आहे. त्यामुळे गेली 12 वर्षापासून तहानलेल्या तारुगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्याची तहान भागली आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उमेश मोगरेकर, माजलगाव. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या संचारबंदीच्या काळामध्ये ज्या नागरिकांनी कायद्याची अंमलबजावणी न करता उल्लंघन केले त्यांच्याविरुद्ध आज सदर बाजार पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख संजय देशमुख व पोलीस उपनिरीक्षक रमेश रोपेकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भारे यांनी शहरामध्ये संयुक्त कारवाई करत सकाळी 3 तासामध्ये 12 व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई करून जवळपास 19 वाहने जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या बाबतीत आता दिलासादायक बातमी. रशियन विद्यापीठाने कोरोनावर बनवलेली लस सर्व मानवी चाचण्यांमध्ये सुद्धा यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या सेंचेन्योव विद्यापीठानं कोरोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेंचेन्योव विद्यापीठानं स्वयंसेवकावरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकाच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल, दुसऱ्या गटाला 20 जुलैला डिस्चार्ज देण्यात येईल असे वादिम तारोसह यांनी सांगितले. ते इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. ANIनं हे वृत्त दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची मुलाखत घेतली असून त्याचा रविवारी 2 भाग प्रसिद्ध झाला आहे. मात्र मुलाखत म्हणजे WWF किंवा नुरा कुस्ती आहे, मॅच फिक्सिंग आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. या मुलाखतीबद्दल फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या, योग्य वेळी मी त्यावर प्रतिक्रिया निश्चित देईन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.